सुरक्षित मातृत्वाबाबत जिल्हा शासकीय रुग्णालय सदैव सतर्क असल्याचं प्रतिपादन जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर एल डी नारोळे यांनी केलं आहे. आणि हे तुमच्यापर्यंत संपूर्ण जिल्ह्यात तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी तुम्ही जिथे आहात तिथे सुट्ट्याचा मी कार्यक्रम समजेल. एका हॉलमध्ये एखाद्या कुठे एका ठिकाणी कार्यक्रम गेलं तर विशिष्ट लोक तिथे जातात. ठराविक लोक निकामे असतात ते लोक तिथे जातात आणि ते तुमच्यापर्यंत मात्र पोहोचत नाही. आणि हे संपूर्ण जिल्ह्यामध्ये सर्व माता भगिनी सर्व जिल्ह्याचे आलेले आहे त्यांच्यापर्यंत हा कार्यक्रम पोहोचणार आहे. म्हणजे गरोदर मातेची अगदी गरोदर राहिल्यापासून तर त्या बाळाची एक वर्ष होईपर्यंत काळजी कशी घ्यावी ह्या प्रकार ह्या सर्व गोष्टीचा याच्यामध्ये उल्लेख आहे. यासाठी वेगवेगळ्या योजना आपल्याकडे दिलेल्या आहेत. या सर्व योजना आम्ही ह्या आपल्या तुमच्या आंतररुग्ण कक्षामध्ये लावण्यात आलेल्या आहेत. मातृत्व दिनाचं औचित्य साधून रत्नागिरी येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात आयोजित करण्यात आलेल्या सुरक्षित मातृत्व या विषयावर ते बोलत होते. या प्रसंगी डॉक्टर दिलीप पाखरे, परिचारिका श्रीमती बनसोडे यांच्यासह माता आणि परिचारिका उपस्थित होत्या. मेट्रन वीणा लेले यांनी आपले विचार व्यक्त करताना मातृत्व दिनाचं महत्त्व सांगितलं. निर्माण झाले कारण आपल्यालाच आपल्या घरातल्या एक माता होणारी आपली भगिनी असते, आपली सून असते, आपली मुलगी असते, हिच्याबद्दलचं महत्त्व लक्षात येत नाही आणि त्यावेळेला आपण थोडंसं दुर्लक्ष करतो. पण हे दुर्लक्ष हे पुढे नवीन निर्माण होणारी जी माता म्हणजे त्या गर्भात असलेली मुलगी हिला भोगावं लागतं. तर हिची वाढ चांगली झाली पाहिजे. त्या जन्मल्यानंतर जन्माच्या आधी चांगली वाढ झाली पाहिजे.